दीपक वासावे विष्णु बलि यानी मैदान मध्ये उतरावे पहला षट का दुसरा चेंडू मारागातील आकाश समाधान आणि सूर्य फटका येतोय घोषित क्षेत्र मध्ये एक धाव एका धाव संख्येने धाव संख्या झालेले आहेत तीन चेंडू पडतोय आणि सूर्य फटका जेल निसटले आहेत सूर्य ट्राय केलेली जेल साठी पण जेल निसटले आहेत आणि एक धाव पलून केले एका धाव संख्येने धाव संख्या झालेला आहे चेंडू मारा करतील समाधान रिवर्स शिप मारण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका येतोय षटकार सीधा बैठो तुमने मारे तो उल्टे बैठो तुम मारून दाखवता है ते समाधान अपने संघा साठी सूर्य फलंदाजी चेंडू पडतो आणि सूर्य गाफील पण एक धाव करू शकले नाही एक धावून काढलेल्याने घोषित क्षेत्रामध्ये पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करतील आकाश आणि सूर्य फटका आकाश यांचा चौकार या चार धाव संख्येने धाव संख्या झालेल्या आहेत 16 गोल्डन चान्स आहे रुपेश कडे हवेमध्ये आहे बघूया आणि डिंगे साठलेला आहे असे दोन गेट टाकलेले आहेत मोटा मासा होता आधा के असना मासा होता सामना करते आकाश बघूया एक धाव मिलते दोन जीवधान मिलाले समाधान है ना बघूया रोके सूर्य खटका आणि सीमा रेषा पार चार धाव ऐकू एक एक मधुर संगीत एसबी मधील खेळतो बघूया नाकाते समाधान चेंडू बघता सुंदर चेंडू सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू बॅटला लागलेला आहे चेंडू मोठा फटका आहे बघूया आणि बावडीला लागून अडलेला बघूया एकच धाव अशा प्रकारे बऱ्यापैकी षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिलेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या धाव संख्या 24 मोठा फटका हवेमध्ये आहे बघूया आणि बघ फलंदाज बाद आता सुंदर गोलंदाजी मस्त कमबॅक केलेला आहे कॉटन बॉल घेतलेला आहे तो म्हणजे सिद्धार्थ स्वतः जय टिपलेला आहे सिद्धार्थ चेंडू पडतो मोठा फटका येतो What a shot was six fantastic wedding. Tisra. Sundar Chendo. And a clean ball Mataba Masa Bath Kirina to Sitarene.
मोटा फटका येतो आहे षटकार. सुंदर चेंडू होता, मस्त चेंडू. विकेट काढतोय की नाही सिद्धार्थ? शेवटचा चेंडू, सर्रेक चेंडू. काहीच समजलं नाही. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. पण कॅप्टन मानकरी दुसऱ्या नंबरवर आहे. सुंदर फटका, मोठा फटका येतो. जेल टाकले अशी ही जीवधान मिळत आहेत. तीन जेल टाकलेले असे जर तुम्ही झेल टाकाल ना कुणाल, तुमच्या दाना दान उडवायला मागे पुढे बघणार नाही. नसेल तर गोलंदाज यामध्ये काहीच करू शकत नाही. तीन आपली पुन्हा मोठा फटका आणि षटका. सकाळपासून बेपत्ता होता. सुंदर फटका, बघा मोठा फटका. एकदा गोलंदाजसाठी सज्ज होत आहे सामना करतील. बघूया पुन्हा एकदा गाठ्या क्षेत्ररक्षण. एवढी मिक्स नाही व्हायला पाहते फायनल मध्ये. पंताकडे जोरदार दाद मागण्यात आलेले आणि पंताने फेटाळून लावलेले दोन धावा. दोन धाव्याने धाव संख्या झाले 47. परंतु सात मिळत नाही त्याला. पन्नास धावा फलकावरती लागलेले आहेत. 52 धावा झालेले आहेत फलकावरती लागलेले आहेत. मोठा फटका येतोय, षटका. रोहित चेंडू पडताय, मोठा फटका येतो. बघूया सरळ बावडीमध्ये जातोय चेंडू. दोन धावेसाठी, दोन धाव्याने धावसंख्या संघाची वाढते. त्याला ते साईने केलं तर रोहित जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागण्यात आले होते परंतु एक धाव. धावसंख्या 63 आहेत. सुंदर चेंडू, मिक्स फिल्डिंग होतीये. एक धाव व्हायच्या स्वरूपात सुंदर चेंडू टाक. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. धावसंख्या 65. मोठा फटका येतो. अरे दोन धावा या फटक्यावरती मिळतात. धावसंख्या 67. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक आहे ना. चेंडू चेंडू पळतो. बघूया एक धाव पळून काढलेले. दोन धावा एकदम गच्चाल क्षेत्ररक्षण या फायनल मध्ये झालेले आहे. पातवाडीच्या खेळाडूचे असे विनिंग संपलेले आहे. 69 70 विजयासाठी हवे आहेत. 14 पॉईंटची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे 14 धावा फटकावा लागतील. रोहित चेंडू पडता, खेळून काढलेला आहे. सर्व गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू पडता, सुंदर गोलंदाजी. अनेक सुंदर चेंडू टाकतोय. चेंडू पडता आणि क्लीन बोल्ड झालेला आहे तो म्हणजे अनिकेत. जबरदस्त गोलंदाजी, मोठा मासा झालेला, अडकवलेला आहे. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये ज्याने 73 धावा फटकावल्या होत्या, आता मात्र ते समाधानकडे ते ऑरेंज कॅपचं बक्षीत जाणार आहे. कारण का 74 धावा आहेत त्या समाधानच्या. झिरो वरती बाद झालेला आहे तो अनिकेत. काय गोलंदाजी करतोय रोहित. जबरदस्त षटक टाकून झालेला आहे. फक्त दोन धावा आणि एक मोलाचा गडी बाद केलेला आहे तो अनिकेत कदम. शिल्लक रोहित सुंदर षटकाची समाप्ती झालेली आहे.
फक्त दोन धाव दिलेल्यात, ऐकूया एक मधुर संगीत सगळ्यांचे सर्व घोषित क्षेत्रामध्ये एक धाव जाते, एका धाव संघाची धावसंख्या झालेली आहे तीन. इलेव्हनच्या संघानायकाने चेंडू बरोबर चेंडू खेळून काढलेला आहे. सर्व घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो, चेंडू जोरदार बांधण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र भेटलेले त्याचे पडला त्यांच्याकडून, नाहीतर काही काय ना काहीतरी झाला असा. मोठा फटका बघूया आणि षटकार जबरदस्त फटका आहे तो म्हणजे बॅटीतून आलेला. चेंडू भरत आता पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे, एक धाव करून काढली आहे, एका धावती समाधान, धाव संख्या झालेली आहे 12. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झालेली आहे 13. पुन्हा एकदा आकाश आपला मोठा फटका आहे बघूया. आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सिद्धार्थ बरोबर. सुंदर चेंडू पुन्हा एकदा रजनीश बॉल आणि बॅटचा बिलकुल संपर्क काय होत नाही, बॅट कुठे बॉल कुठे चेंडू वाया जायत आहे. रजनीश चेंडूवरचा सुरेख गोलंदाजी, काहीच फलंदाजांना समजत नाही गोलंदाजी करतोय तो रजनीश. चेंडू एकच धाव दिलेले आहे आता मात्र मोठा फटका येतोय षटकार. वेदन यांच्या बॅटीतून आलेला हा दुसरा षटकार, सुंदर फटका आहे बघूया. एकदा फलून काढले दुसरी धाव घेतात का नाही, एकाच धावाचे समाधान. हा ना चेंडू बनतो दुसरा, जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि बाद होत घोषित क्षेत्रामध्ये जेल टिपलेला आहे वेदान यांचा आणि जेल बाद होतो तंबूच्या आश्रयाला जातो. दोन षटकार मारले होते वेदान यांनी, एक झालेले आहे आणि सुंदर फटका आहे बघूया. एकच धावावरती समाधान, न्यूक्लिअर पॉवरची जरा चाचणी होती ते यशस्वी झालेलं आहे. आता मात्र सीमा पार केंद्र जाते चौकार, कुणाल पाटीलच्या बॅटीतून आलेला हा पहिला चौकार. आकाश सुंदर खेळून काढलेला चेंडू करता आणि निर्धाव चेंडू अशा प्रकारे षटकाची समाप्ती. चार षटका के धाव संख्या आहे ती म्हणजे 28, अजून 42 धावांची गरज. विष्णू कोहली, हरचंद पालशेतकर, बालचंद्र कोहली, दीपक वासावे असे मान्यवर आहेत तिकडे, राजू कोहली, सर्व जणांनी यायचं असं. धाव संख्या झालेली 29. गरज मोठा फटका आहे बघूया. एक धाव पळून काढलेला आहे, धाव संख्या झालेली आहे ती 31. सुरेख फटकाय बघूया, जेल निसटलेला आहे. जेल टाकले तरी त्यांना काही गरज नाही आहे जेल टिपायची. एका धाव संघाची धाव संख्या झाली 32. दोन चेंडू शिल्लक, हंड्रेड अँड 101% सामना समाधान इलेव्हन संघाने जिंकलेला आहे. सुंदर फटका भावेशांचा,
षटकार। पाटवाडी संघ पराभूत झालेला आहे, षटकार मारून देखील धावसंख्या 37 38 धावा बनवलेले आहेत। अशा प्रकारे 32 धावाने पराभव झालेला आहे। पाटवाडीचे जे वरिष्ठ मान्यवर आहेत त्यांनी जरा आमचा मान ठेवायचा आहे या यंग मुलांचा, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बक्षीस समारंभासाठी इथे यायचं आहे। दर्शन पटेकर यांच्याकडून 500 रुपये आणि दीपेश कोले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। एक पर्सनल पारितोषिक आहे। खूप चांगला खेळला असतो अनेक सेमीफायनल मध्ये व्हेरी गुड बॉलिंग हॅलो दीपेश कोहली तर्फे देण्यात आलेला आहे। हे पारितोषिक दीपक यांच्याकडून देण्यात येत आहे। मान्यवर आमचे दीपक वासावे, परितोष पाटील यांना 100 रुपयाचा पारितोषिक सावकार मानल्याबद्दल ते दिलेलं आहे दीपेश कोहली यांनी। राजू यांच्या हस्ते देण्यात येत आहे बक्षीस, धन्यवाद। आणि वेदांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे वेदांत पटेकर साठी। वेदांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक अशोक पटेकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे। एक चौकार मारल्याबद्दल सुरेख फलंदाजी केली होती सेमीफायनल मध्ये। ऑरेंज कॅपचा मानकरी तो म्हणजे कोण असेल सांगू शका? 73 धावा फटकावले होते अनिकेतने, आणि समाधान याने 74 धावा फटकावलेले आहेत। ऑरेंज कॅपचा मानकरी समाधान। ये ऑरेंज कॅप आमचे मान्यवर जुने दानचे खेळाडू अशोक कोहली धावपुरे फलंदाज पाटवाडी संघाचे यांच्या हस्ते देण्यात येत आहे। तर पर्पल कॅपचा मानकरी कोण असेल सांगा बघो, आणि आकाश याला दिलेले आहेत पर्पल, तो आमच्या मान्यवर देण्यात येईल ती पर्पल कॅपची। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या धन्यवाद। थँक्यू थँक्यू। रजनीश लोंढे रेड टी शर्ट मानकरी, हे टी शर्ट दिलेलं आहे जेके म्हणजे जबरदस्त केला आमचं नाव तो उंचावलं खरोखर। जे खेळाडूंना नाचवणारा गोलंदाज तो म्हणजे आकाश यांनी अख्ख्या स्पर्धेमध्ये किचून मारा केला, मस्त गोलंदाजी केली का
बेस बॉलरच बक्षीस जाते त्या आकाशासाठी जोरदार तालीने स्वागत करायचं आहे. चेतन हस्ते त्यांचा सन्मान करील. चेतन चेतन कोहली चेतन च्या हस्ते चेतन यांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. ते मध्ये समाधानाने एक सोपून काढल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच मानकरी समाधान जबरदस्त खेळला होता आजच्या स्पर्धेमध्ये. जोरदार झालेली स्वागत हे बक्षीस कोणाच्या हस्ते देण्यात येत आहे. रवींद्र कोहली यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. या स्पर्धेचा खेळला असतो अनिकेत मस्त खेळा असा पुढे खेळत गावाचं वाढव नाव आणि स्वतःच्या घराचं पण नाव वाढव. सगळ्यांनी एक एक जण रांगेत मध्ये यायचं. 11 खेळाडूंना मेडल देण्यात येईल. परितोष पाटील तसंच त्यांना मेडल आपले मान्यवर इथे बसलेले आहेत. तसेच मोरेश्वर कोहली सोनाल पाटील त्यांना मेडल घालतील. अशोक राजाराम कोहली आमचे मान्यवर आणि कदम त्यांना मेडल घालतील. दीपक वसावे तसंच सिद्धार्थ कोहली त्यांना मेडल घालतील. गणेश एच कोहली राजू मेडल घालते. आतिश कोहली आतिश विनोद कोहली त्यांना सन्मान करतील. वेदांत पटेकर मोरेश्वर कोहली त्यांचा सन्मान करतील. भावेश पाटील त्यांचा सन्मान मोरेश्वर कोहली करतील. शैलेश वासावे त्यांचा सन्मान करतील मोरेश्वर कोहली. रुपेश कोहली त्यांचा सन्मान करतील मोरेश्वर कोहली. विनीत कोहली त्यांचा सन्मान करतील मोरेश्वर कोहली. अशा प्रकारे 12 खेळाडू नाव सांगण्यासाठी प्लीज एक खेळाडू पाठवायचा आहे. पहिला मयूर आलेला आहे. कॅप्टन मयूर त्याचा सन्मान करतील रवींद्र कोहली. दीपेश आलेला आहे त्याचा सन्मान करतील रवींद्र कोहली. मेहुल आलेला आहे त्याचा सन्मान करतील रजनीश लोंढे त्याचा सन्मान करतील आमचे मान्यवर. आकाश त्यांचा सन्मान करतील रवींद्र कोहली. विकास नाईक त्यांचा सन्मान करतील. निलेश त्यांचा सन्मान करतील आमचे मान्यवर. अरुण यांचा सन्मान करतील आमचे मान्यवर. ग्रामस्थ मंडळी बसलेले जय यांचा सन्मान करतील मेडल घालून. रोहित यांचा सन्मान करतील आमचे मान्यवर. आतिश यांचा सन्मान करतील. झालेले आहेत मेडल देऊन झालेले आहेत दोन्ही संघ नायकांना 11 च्या 22 खेळाडूंना.
आता रनर अप चा बक्षीस देण्यात येत आहे। जे फाइनल मध्ये पराभूत झालेला संघ आहे तो म्हणजे पाटवाडीचा संघ, त्यांनी दुसरा द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी येत आहे, त्याला बक्षीस देतील। दोघे तिघे जण उठायचे जरा प्लीज। वरिष्ठ मान्यवर अशोक कोले, मोरेश कोले असतील, दीपक वासावे असतील, रविंद्र कोले असतील, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। दुसऱ्या तृतीय पारितोषिक रोख रक्कम जोरदार चालले स्वागत करायचं आहे। देवेश बाजू देवेश, प्रथम पारितोषिक समाधान इलेवन चे कर्णधार मयूर जोरदार चालने स्वागत करायचं आहे। समाधान इलेवन संघाचा खरोखर तुम्ही चांगला खेळला, जबरदस्त खेळला, कॅटेगरी तुम्ही खूप पुढे जाणार, तुमचं नाव उंचावर नेणार, तुमच्या गावाचं नाव वाढवणार, गल्लीचं नाव वाढवणार। अशा प्रकारे अरे अशोक कदम करून चिकनचा जे मेजवानी आहे ते 5 किलोचा आलेला आहे।